नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे कार्तिकी पौर्णिमेनिमित्त दिवसभरात सुमारे 2 लाख भाविकांनी कार्तिकी स्वामीचे दर्शन घेतलं. श्री क्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्तपीठाचे निर्माते श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांनी या ठिकाणी कार्तिक स्वामींच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली होती. भगवान दत्तात्रयांचे जागृत ठिकाण असल्याने महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या कार्यामुळे या स्थानाला अधिक महत्व प्राप्त झालंय. कार्तिकी पौर्णिमा याला सर्व भक्तगण म्हणतात. कार्तिक स्वामीचं महात्म्य हे संपूर्ण देशभर देशाबाहेरही सर्व भारतीय भक्तांना त्याची जाणीव आहे, माहिती आहे. कार्तिक स्वामीचे मंदिरं आपल्याला फारशी पाहायला मिळत नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये ठराविक ठिकाणी मंदिरं आहेत. जिथं जिथं मंदिरं आहेत त्या त्या मंदिरामध्ये आज सकाळी 4 वाजल्यापासूनच सर्व भक्तांची, पुरुष भक्त महिला भक्तांची खूप गर्दी झालेली आहे. त्याचप्रमाणे श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांनी दत्त मंदिर देवस्थानमध्ये जी कार्तिक स्वामीची मूर्ती स्थापन केलेली आहे, आज कार्तिक स्वामीच्या दर्शनाकरता सकाळी 4 वाजल्यापासून सर्व भक्तगणांची सारखी गर्दी चालू आहे, ये जा चालू आहे. साधारणपणे 2-1 लाख लोक आतापर्यंत येऊन गेलेले असतील. आजची पौर्णिमा ही सर्व माता भगिनीच्या दृष्टीने खूप चांगली आहे. आजच्या दिवशी कार्तिक स्वामीचं दर्शन सर्व माता भगिनीला खुलं असते आणि त्यामुळं सर्वांनाच कार्तिक स्वामीच्या दर्शनाची खूप ओढ लागलेली असते आणि कार्तिक स्वामीचं दर्शन करून ते आपलं आत्मिक समाधान प्राप्त करून त्यामध्ये त्यांच्या जीवनामध्ये खूप आनंद प्राप्त करून घेतात. त्रिपुरा कार्तिक पौर्णिमेनिमित्त पहाटे 4 वाजता वेद मंत्राच्या जयघोषात कार्तिक स्वामींच्या येथील मंदिरातील मूर्तीला गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते अभिषेक घालून विधिवत पूजन करण्यात आले. यानिमित्त हजारो महिलांनी प्रवरा नदीत स्नान करून रांगेतच भगवान दत्तात्रयांसह कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले. तसेच मंदिर परिसरात थाटलेल्या मंडपामध्ये ठेवण्यात आलेल्या कार्तिक स्वामींच्या चांदीच्या मूर्तीस विधिवत पूजेने अभिषेक घालून त्रिपुरावाती जाळण्यात आल्या. कार्तिक स्वामींचे सर्वांना रांगेत दर्शन घेता यावे म्हणून मंदिर प्रशासनाच्या वतीने बॅरिगेट्स लावण्यात आले. सकाळी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी झाली होती. दुपारच्या सत्रात महाआरती करण्यात आली. यावेळी मंदिर प्रांगणात मोठी गर्दी झाली होती. यात महिलांची गर्दी ही लक्षणीय होती. श्री क्षेत्र देवगडाच्या प्रांगणामध्ये मोठी यात्रा भरली. विविध प्रकारची दुकाने यावेळी थाटण्यात आली. यावेळी भाविकांनी मोरपीस कार्तिक स्वामींना अर्पण करून दर्शन घेतले. कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा पंचांगाप्रमाणे मुहूर्त सायंकाळी 4:27 ते 7:22 असा असल्याने काहींनी या मुहूर्तावर दर्शन घेतले, त्यामुळे गर्दी सायंकाळी मोठ्या प्रमाणावर दिसून आली. कार्तिक पौर्णिमेनिमित्त दिवसभरात सुमारे 2 लाख भाविकांनी देवगड येथे येऊन कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले. देवगडाचा परिसर कार्तिक पौर्णिमेनिमित्त भक्तिरसात बुडून गेला. गंगापूर तालुक्यातील कणकोरी येथील भाविकांच्या वतीने परंपरेनुसार महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांबरोबर गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी संवाद साधला. 1,000 आणि 500 रुपयांच्या चलना बंदीमुळे याचा या यात्रेवर परिणाम दिसून आला. प्रतिनिधी शंकर नाबदे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, नेवासा.